आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल। मनविक फाउंडेशन सोलापूर मार्फत महिला दिवसाचं औचित्य साधून वृद्ध बेघर आणि वृद्धाश्रम मधील महिलांच्या आरोग्य तपासणीवर मोफत औषध शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। हे शिबिर सोलापूरच्या विविध भागात बेघर व वृद्ध महिलांच्यासाठी आयोजित करण्यात आलं होतं। महिला दिनाचं औचित्य साधून या आठवड्यात सोलापुरामध्ये विविध ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याची जग सुरुवात म्हणून सोलापूर महानगरपालिका, सोलापूर दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, बेघर निवार केंद्र, मंगलदृष्टी वृद्धाश्रम डफरीन चौक सोलापूर येथून करण्यात आली आहे। नमस्कार, मी डॉक्टर मोनिका सुरेश जिंदे। आज मनविक फाउंडेशन व आशीर्वाद क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने वृद्ध गरजू महिला व पुरुष यांना आपण मोफत आरोग्याची तपासणी बेघर केंद्र सोलापूर येथे करत आहोत। तर इथे आपण महिलांची बीपी, शुगर व आरोग्याची तपासणी केली आहे व त्यांना जे गरजेचे औषधं आहेत ते देखील आपण औषधं देखील दिली आहेत। धन्यवाद। या उपक्रमाच्या प्रसंगी मनविक फाउंडेशन सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर मोनिका जिंदे, उपाध्यक्ष श्री चेतन जिंदे, खजिनदार श्री इंजिनियर अक्षय जिंदे, श्री अनिकेत सर्वदेव, प्राध्यापक विक्रमसिंह बायस, शिवानी जाधव, गणेश वडीशेरला, सतीश शिरसुरला, श्रीमती उज्ज्वला शिंदे, चेतन जिंदे उपस्थित होते। तर प्रकल्प संचालक श्री प्रदीप नागटिळक यांनी उपक्रमाचं स्वागत केलं। मनविक फाउंडेशन सोलापूरच्या वतीने सुरू केलेल्या या उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या। या उपक्रमासाठी अतुल सेवा प्रतिष्ठानचे श्रीनिवास यन्नम यांचे सहकार्य लाभले। आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल।